मी रेखावीरा दारोळे नालासोपारा पूर्व उपासना केंद्र माझा एक अनुभव असा होता की शाळेत एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या परीक्षा सुरू होणार आणि तो पावसाळ्याचा काळ असतो दहावीच्या मुलं अख्खे की पूर्ण वर्ग माझ्याकडे दोन्ही दहावीचे वर्ग माझ्याकडे परीक्षेला बसले होते कारण त्यांना ते नवीनच शिक्षण पद्धतीतून सूचना आल्या होत्या की महाराष्ट्र शासनाच्या की हे मार्क तुम्हाला प्लस पॉईंट म्हणून मिळणार आहेत ड्रॉइंग एक्झाम इतर गोष्टी ज्या करिक्युल ॲक्टिव्हिटीज ज्या असतील तुमच्या त्यासाठी तर त्यासाठी पूर्ण शाळेने म्हणजे दहावीचे दोन्ही वर्ग माझ्याकडे दिले होते आणि ती मुलं एकत्र येऊन काहीतरी गडबड करतील बंद वर्गात म्हणून मी पटकन उडी मारून म्हणजे त्या मुलांकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि एवढ्यात माझा पाय घसरला आणि मी उजव्या हातावर पडले तो उजव्या हातावर पडल्यानंतर थोडा वेळ मला काय कळलं नाही नंतर मी वर गेले म्हटलं हात दुखतो बरं खूप हात हलत नव्हता वर जात नव्हता तर मग नंतर क्लास संपल्यानंतर मी डॉक्टरकडे गेले एक डॉक्टरने एक इंजेक्शन दिलं आणि सांगितलं की होईल संध्याकाळपर्यंत तुझा बर हात बरा वाटेल पण उजव्या हाताचं काम असल्यामुळे मला वाटलं हात जड खूप झाला आहे बरं आणि दोन तीन दिवस झाले का हात बरा होत नव्हता किंवा म्हणजे हालचाल जरा कमी होती म्हटलं नको आपण नेहमी दादांकडे जातो आपण सुचित दादांकडेच गेलं पाहिजे त्याप्रमाणे मी सुचित दादांकडे गेले आणि दाखवलं की हा दादा म्हटले नाही तू सी टी स्कॅन करून घे बरं आणि सी टी स्कॅन केलं तर त्याचा रिपोर्ट बघितला तर मला रडूच कोसळलं कारण त्या सी टी स्कॅनमध्ये रब्बर जसा ताणला जातो त्याप्रमाणे माझ्या हाताचं उजव्या हाताचे सगळ्या नसा ताणल्या गेल्या होत्या आणि आणि दिवाळीला असं होतं की बापू तिकडे जाण्याची तयारी होती सगळ्यांची आणि त्यामुळे मला सांगितलं की आजच्याच तुझे रिपोर्ट करून घे आणि तू ऑपरेशन करून घे पण म्हटलं दादा मला पगार नाही आहे माझं कसं ऑपरेशन होणार काय नंतर मी पुन्हा डॉक्टरांकडे गेले आणि त्यांनी त्याचं बिल जे सांगितलं होतं तीन दोन लाख अरे बापरे म्हटलं इथे तर मला पगार नाही आणि दोन लाख मी आणू कुठून म्हटलं दिवाळी जाऊ दे कादंबरीला मुलीला सांगितलं दिवाळी होऊ दे सगळ्यांची दिवाळी नंतर बघूया आपण मग मी या पद्धतीने मी सगळ्यांकडे पैसे मागायला सुरुवात केली पण दादा म्हटले नाही तू घे कोणाकडून घे पण ऑपरेशन कर मग मी त्या त्याप्रमाणे आधी शाळेकडे मागितले ट्रस्टींकडे तर ते म्हटले नाही तू आमची ओळख आहे नायर हॉस्पिटलमध्ये आमचे एक ओळखीच्या मॅडम आहेत त्यांच्याकडे जा ते तुला कमी खर्च करून तुझं ऑपरेशन होईल म्हणून पण माझं मन ऐकेच ना मला दादांची येण्याची वाट की दादा कोल्हापूरवरून याच्यावरून कधी येतात मग तोपर्यंत मी थांबले था। नंतर दादांना पुन्हा भेटले की दादा पैशाची सोय होत नाही आहे इतरांकडं मागितले तर ते पण नाही तू पुण्याला ये तुझं ऑपरेशन तिथे करून देतो आम्ही फ्रीमध्ये दे। पण मी आप... मुलगी आणि नाही दादांच्या हे सल्ल्यानेच आपण करायचं मग त्या पद्धतीत आम्ही थांब थांबलो होतो ज्यावेळेस दादा आले दादांना सांगितलं मग पौरस्य आले तिथे पौरसिंहांनी सांगितले तुम्ही डी वाय पाटीलला या ऐरोलीला मग त्यानंतर मी तिकडे गेले म्हणजे आपण कमीत करू त्यांनी ओळख करून माझे सगळं रिपोर्ट्स वगैरे घेऊन गे। तिथल्या डॉक्टरांना कन्सन्ट केलं की यांची असं शिक्षिका आहेत पण त्यांचे पगार होत नाही आहेत आणि त्यांना या हाताचा हा प्रॉब्लेम आहे माझा बघितलं तर हात माझा मागे पण जात नव्हता पुढे पण येत नव्हता वर पण जात नव्हता कुठेच जात नव्हता तर त्या परिस्थितीत मी तरी पौरसियाने सांगितलं तरी मी मनाचं हे करून मी जायचे ट्रेनने बापूंचं नामस्मरण करून जायचे आणि जास्त वेळ डी वाय पाटीलपेक्षा मी जुईनगरला जाऊन बसायचे आणि बापूंच्या फोटोकडे बघत बसायचे बापूंना म्हणायचे बापू काय करूया दोन लाख तर सोय होत नाही आता पौरसीय जे करतील ते आणि असं करून त्यांनी निम्म्यावर म्हणजे अगदी तेहतीस हजारापर्यंत बिल होतं तुम्हाला तीन अँगल इथे बसूया याचे आणि तेव्हा तुमचं आणखीन व्यवस्थित होईल बरं हाताचं हे जो काय प्रॉब्लेम आहे तो रबरप्रमाणे ताणल्या गेलेले आणि तुटलेत असं आणि ते मेंदूकडे जर गेले तर मेंदूपर्यंत जाऊन तुम्हाला पुढे काही त्याचं वाईट होण्याची शक्यता असं डॉक्टर सांगत होते मग त्याप्रमाणे माझी ट्रीटमेंट यांनी तिथे सुरू केली मी जायला लागले आठवड्यावर पुन्हा मला बोलवलं मग डॉक्टर म्हणे तुम्ही आता तुमचा तर हात जात नाही आहे ते हलवायच पण तुम्हाला ऑपरेशन मस्तच आहे आता तेहतीस जरी तेहतीस झाले तरी माझ्याकडे सगळं पोकळ होतो कोणीच पैसे द्यायला तयार नव्हते आणि पैसे नाही म्हणून मी रडायचे परत मी दादांकडे गेले आणि पौरस्य तिकडे होते म्हणजे अजून आपण कमी करूया अजून कमी करूया आणि असं करताना मी, मी, करता मी एकदा परत गेल्यानंतर मला असं वाटलं की मी हात असं मागे करते माझं तर काम सगळं सुरू आहे हातभीत तर सगळं होतं मग मी माझा हात मागे होतो पुढे होतो मग आणि मी वेळ्यासारखी का सगळ्यांकडे पैसे बापू असताना मी वेळ्यासारखे बापूंकडे का नाही सगळं मागत आणि उद्या आहे माझ्याकडे मी सगळं म्हटलं बापू मला कोणीच पैसे देत नाही मला माहिती नाही तू आहेस माझ्याकडे आणि उदि मला माहिती नाही मी कोणाकडे हात पसरणार नाही एवढं बोलले आणि बस मला मी जायचेच नाही मग कोणाकडे पैसे कारण मला असा अनुभव आला होता की कोणीच काही नाहीच आहेत नाहीच आणि कादंबरी एवढी चिडली होती की ती म्हणे आई सगळे ते केस पेपर आण मी फाडून टाकते काय नाही तुला काय पैसेच नाही आणि तिचे जा पगार होता त्याच्यावर आम्ही काय करणार आणि अशी परिस्थिती होती की नातेवाईक म्हणा सगळेच मग त्यावेळेस हितचिंतकांनी तुम्हाला मदत केली आणि एवढं बोलल्यानंतर आम्ही दादांकडून वगैरे निघालो ऑपरेशनची तयारी म्हणून मी डीवायला गेले आणि बघते तर काय डॉक्टरांनी हात मागे केला तर माझा हात मागेही जातो वरही जातो उदीची किमया आणि ते दोन लाखही मला घ्यावे लागले नाही काहीच नाही हा हा हात विना ऑपरेशनचा आहे आजपासून फक्त बापू आणि उदी नाच नाथसवीत